आज एक ऑगस्ट हा अभ्यासाचा दिवस असतो. त्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो. गेल्या 2 वर्षापासून आपल्याला विद्यार्थ्यांशिवायच हा कार्यक्रम करावा लागत आहे. दुधाची तहान आपण काठावर भागत आहोत. विद्यार्थ्यांची भेट भागून आपण हा कार्यक्रम कार्यान्वित करीत आहोत. तर आजच्या दिवशी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी आज आपण प्रशालेत जमा झालेलो आहे. मी आदरणीय आपल्या प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय दादासू विहन पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं. दादासू विहन पाटील सर, आदरणीय बापूसो विभी चौधरी सर यांना विनंती करतो की त्यांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांची माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांच्या आईंचे नाव पार्वतीबाई होते. त्यांचा जन्म 23 जुलै चिखली या गावी झाला. ते खूप लहानाने होते. ते नेहमी कला बोलायचे. 1 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. जय भारत. श्रावी मयूर पाटील. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल दोन शब्द सांगणार आहे. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दोन स्वातंत्र्यवीर होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवणार अशी सिंहगर्जना करत त्यांनी जनतेला स्वातंत्र्य लढायचा वरंत दिला. लोकमान्य टिळकांचा जन्म. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1854 रोजी रत्नागिरीतील चिखली गावी झाला. त्यांचे खरे नाव केशव असे होते. बारे त्यांचे तोपन्ना होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. असे बोलून मी माझे भाषण संपवते. त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर पंडित. त्यांचे नाव पार्वताबाई. लहानपणापासून खूपच हुशार होते. त्यांनी केली. त्यांनी 2 वृत्तपत्रे काढली. त्याच्या जयंतीत तो केला. त्याच्यामध्ये
पत्र काढली की शिव मराठा सारच्या हा माझ्या निश्चित का है तुम्ही मिळवलास असे वचना करणारे लोक मानते अशाशे एक ऑगस्ट अशाशे फक्त 1920 रोजी चालले लथून निघून गेले श्या कुटकुटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझे नाव आहे भूमी नरेंद्र बाबीकर मी तुम्हाला कीटकांबद्दल काहीतरी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती कीटकांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यात चिया गावी झाला होता त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांच्या बाबांचे नाव गंगाधर पंत असे होते त्यांच्या आईचे नाव पर्वतबाई असे होते टिळक हे लहानपणापासून खूप हुशार होते त्यांना गणित हा विषय खूप आवडत असे धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद माझ्या बालमित्रांना आणि गुरुजनांना माझे नाव जेनिल विजय विस्कुते मी इयत्ता पहिली ई अंजनीची विद्यार्थी मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला होता त्यांचा जन्म रत्नागिरीतील चिखल्या गावी झाला होता त्यांचे खरे नाव केशव असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक होते त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते ते लहानपणापासूनच खुशाल बुद्धीचे होते स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध ठिकाण आहे तुम्ही मिळवणारच ते लहानपणापासूनच खुशाल बुद्धीचे होते स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध ठिकाण आहे तुम्ही मिळवणारच जय हे त्यांनी ही कल्पना केली पत्र आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली असे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत असे खोल नेत्यांना माझा कोटी कोटी धन्यवाद प्रणाम माझे नाव सौरभ चंद्रकांत पाटील लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी निमित्त मी तुम्हाला ते दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते ते एक महान शिक्षक होते नमस्कार माझे नाव जानवी श्रीवाद्री मी तुम्हाला टिळकांचे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे असं माझी नम्र विनंती आज 1 ऑगस्ट म्हणजे टिळकांची पुण्यतिथी त्यांचा जन्म 23 जुलै 1856 झाली रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत त्यांच्या आई व आईचे नाव पार्वताबाई होते टिळक खूपच लहानपणापासून खूपच हुशार होते ते
गणित व संस्कृत ये दोन विषय खूपच आवडायचे. पुढे त्यांनी भारतात जनजागृती करण्यासाठी केसरी व मराठा ये दोन वर्तमान पत्रे काढली. लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेश उत्सव व शिवजयंती सुरू केली. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. अशी सिंह गर्जना करणारे अखेर 1 ऑगस्ट 1920 रोजी ते आपल्याला सोडून गेले. अशा महान नेत्यास त्यांना माझ्याकडून कोटी कोटी नमस्कार. जय जय महाराष्ट्र. लाल पगडी डोक्यावर, झुकीदार मिश्या गालावर, मित्रांनो गुरुजनांनो, आज मी तुम्हाला एका बाबांची गोष्ट सांगणार आहे. ते बाबा कोण बर? ते आहे लोकमान्य टिळक. त्यांच्या वडिलांचं नाव होत गंगाधर पंत, आईचं नाव होत पार्वताबाई. एक दिवशी गुरुजींनी त्यांना छडी मारली. मग लोकमान्य टिळक म्हणाले, गुरुजी तुम्ही मला का मारताय? मग गुरुजी म्हणाले, तू शाळेत शेंगा खाल्ला, तू शाळेत दडपले टाकले. लोकमान्य टिळक म्हणाले, मी शाळेत शेंगा खाल्ल्या नाही, मी दडपले टाकले नाही. मग तेव्हा गुरुजींच्या लक्षात आलं, हे बाळ कधी खोट बोलत नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशी सिंह गर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांना माझ्याकडून वंदन. सर, पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशी सिंह गर्जना करून इंग्रजांना भारतातून पळवून लावले. अशा थोर स्वातंत्र्य सैनिकास माझे वंदन. जय हिंद, जय भारत. दिव्या राकेश चौधरी, सन्माननीय व्यासपीठ गुर्जर वर्ग, मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐका, ही माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळकांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत असे होते. त्यांचे आईचे नाव पार्वताबाई असे होते. त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. केसरी व मराठा हे दोन वृत्तपत्र त्यांनी काढले व गणेश उत्सव साजरा केला. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर वीर होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार होता, तो मी मिळवणार. योजना करत त्यांनी जनतेला लढायचा मंत्र दिला. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे पूज्य गुरुजी, मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल दोन शब्द सांगणार. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळकांचे जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यातील चिखल्या गावी झाले. त्यांचे नाव गंगाधर पंत, त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत असे होते. त्यांचे आईचे नाव पार्वताबाई असे होते. ते लहानपणापासून खूप हुशार होते. त्यांनी केसरी व मराठा हे दोन वृत्तपत्र काढले. तसेच त्यांनी शिवजयंती गणेश उत्सव सुरू केले. स्वराज हा माझ्या जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार असे सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक 1 ऑगस्ट 1920 रोजी आपल्यासह निघून गेले. अशा महान नेत्या माझ्या कुटुंबियांना जय जय महाराष्ट्र. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजी, तो इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दलची काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतरित्याने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तुम्ही मिळवणारच. असे सिंह गर्जना करणारे आमचे बाळ गंगाधर यांचा जन्म
21 जुलै 1856 रोजी चिखली या गावी झाला. टिळकांचे लहानपणाचे नाव केशव असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वताबाई असे होते. त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना भरलेली होती. त्यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्र सुरू केली. अशा पद्धतीने इंग्रजांशी लढत असताना 1 ऑगस्ट 1920 साली दीर्घ आजाराने लोकमान्य टिळकांचं निधन झाले. अशा या थोर नेत्याला शतशत प्रणाम करत मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, गुरुजन, वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. लोकमान्य टिळकांचा जन्म 1856 साली चिखली या गावी झाला होता. त्यांच्या आईचे नाव पार्वताबाई, त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत. टिळक शाळेतही अत्यंत हुशार विद्यार्थी होते. गणेश व संस्कृत अत्यंत हुशार त्यांचे हे आवडते विषय होते. त्यांनी गणेश उत्सव, श्रीरंगी उत्सव हे उत्सव सुरू केले. त्यांनी केसरी व मराठा वर्तमानपत्र सुद्धा काढले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळविणारच. जय हिंद, जय भारत. बस मेरा नाम है वैशाली विनोद बारी. मैं आज आपसे लोकमान्य तिलक के विषय में दो शब्द कहना चाहूंगी. लोकमान्य तिलक का जन्म 23 जुलाई 1856 में रत्नागिरी के चिखली गांव में हुआ था. उनके पिता का नाम गंगाधर तिलक था और उनके माता का नाम पार्वती बाई था. तिलक बचपन से ही बुद्धिमान छात्र थे. 1877 में उन्हें के डेक्कन कॉलेज में बीए की डिग्री प्राप्त की. तिलक और आगरकर ने इन दोनों ने मिलकर केसरी और मराठा ने समाचार पत्र की शुरुआत की. गणेश उत्सव और शिव जयंती सार्वजनिक उत्सव की शुरुआत की ताकि लोग एक साथ मिल सके. लोकमान्य तिलक जी ने स्वराज मेरा जन्म सिद्ध अधिकार है और मैं उसे लेकर ही रहूंगा, ऐसा नारा लगाया था. जय हिंद, जय मास्टर. मजे ना कंसल पवार त्यास्ता दुसरी आदरणीय गुरुजन हो मान मित्रांनी, नवमी पे तुम्हाला दोन शब्द सांगणार ते तुम्ही शांत जिताण्या काही ही नम्र विनंती. लोकमान्य टिळकांचा जन्म झाला 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यात चिखल्या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत, आईचे नाव पार्वताबाई. त्यांना गणित विषय खूप आवडता. त्यांना लहानपणापासून बाळाशे म्हणत जनजागृती करणारा केसरी व मराठा त्यांनी दोन वर्तमानपत्र सुरू केले. लोकांमध्ये एकट्याची भावना निर्माण आम्ही या हेतूने सार्वजनिक गणेश उत्सव, शिवजयंती उत्सव आला तेव्हा शुभ्र केली. हा स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मी मिळवणारच. अशी सी गर्जना करून स्वातंत्र्य आंदोलन सुरू केले. असे बोलून माझे दोन शब्द संपतात. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.